स्वतः आई आहे ईश्वरीची. कदाचित तिलाच नायिका म्हणून लवकर बघाल. म्हणजे तर शिक्का मोर्त बसवेल माझ्या आईपणावर. गमतीचा भाग आला हिदा. मराठी अभिनेत्री निशिकांता बाड यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय. त्यांच्या सौंदर्याचे आजही अनेक जण चाहते आहेत. 90च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये एकेकाळी त्यांची गणना केली जात असे. निशिकांता बाड गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत असल्या तरी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. त्यांचं लग्न अभिनेते दीपक देऊळकर यांच्याशी झालंय. दीपक यांनी कृष्णा या प्रसिद्ध मालिकेत बलरामाची भूमिका साकारली होती. तर दोघांनाही ईश्वरी नावाची मुलगी आहे. ईश्वरी अगदी हुबेहूब आईवरच गेली आहे. आईप्रमाणेच ईश्वरी ही दिसायला अगदी सुंदर आहे. ईश्वरीचे कुटुंबासोबतचे फोटोज देखील मध्यंतरी व्हायरल झाले होते. ईश्वरीनं मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समध्ये शिक्षण घेतलंय. ईश्वरीला कलेची देखील आवड असून तिनं श्यामक डान्स अकॅडमीमध्ये नृत्याचंही प्रशिक्षण घेतलंय. शिवाय ईश्वरीला ऍक्टिंगच्या ऑफर्स सुद्धा येत आहेत. मात्र सध्या ती शिक्षणावरच लक्ष देत असल्याचं सांगितलं जातं. निशिकांता बाड यांनी लेख ईश्वरीच्या नावानं ईश्वरी व्हिजॉन ही निर्मिती संस्था देखील सुरू केली. याच निर्मिती कंपनीतून त्यांनी श्री गुरुदेवदत्त या मालिकेची निर्मिती सुद्धा केली. तिने आईसोबत अनेकदा अवॉर्ड सोहळ्यांना देखील हजेरी लावली. तेव्हा ईश्वरी सर्वांचंच लक्ष वेधून घेते. आईप्रमाणेच ईश्वरी देखील अभिनयात पदार्पण करणार का याची उत्सुकता मात्र आता निशिकांता यांच्या चाहत्यांना आहे. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.